नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. नमस्ते, मी पाकातले खाद्य बनवते, त्याचं नाव आहे बालुशाही. आणि त्यासाठी साहित्य दाखवते. हे दोन वाटी मैदा घेतलाय, हे दोन वाटी साखर आहे, एक वाटी पाणी आहे. आणि यांना मैद्यामध्ये टाकायला अर्धी वाटी पाणी घेतलंय, हे अर्धी वाटी घी आहे, हे अर्धा चमचा वेलची पावडर आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे चवीपुरतं. आणि आपल्याला थोडासा मी कलर घेतलाय म्हणजे त्याच्यामध्ये टाकायला. आता मी पहिलं काय करते, हे मैदा आहे ना ह्याच्यामध्ये घी पाणी टाकून आहे ना मळून घेते. यांना घी टाकून आहे ना असं चांगलं मैदा आहे ना मिक्स करून घ्यायचं. हे अर्धा चमचा सोडा, बेकिंग सोडा त्याच्यामध्ये टाकते. आणि याच्यामध्ये पाणी आहे ना, थोडं थोडं पाणी टाकू. आता गोळा करून घ्यायचा आहे पाणी टाकून, घी टाकून आता मस्त झालंय. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आहे ना, म्हणजे एकदम घट्ट असा गोळा नाही करायचा आहे चपाती सारखा. पाणी टाकून पण आहे ना आपण एकदम असा गोळा नाही घट्ट करायचा आहे, दाबून हलका हलका असा फुलवून घ्यायचा पहिला. आता पूर्ण पीठ आहे ना असं पाणी टाकून पूर्ण भिजलंय बघा, पण कसं मी दाबून नाही मळलाय. आता याचा आहे ना हलकाच गोळा बनवायचा आहे, म्हणजे मळायचं नाही आहे, म्हणजे असं दाबून गोळा करून ठेवायचा आहे. तर पीठ आहे ना हे सगळं एकत्र करून त्या गोळा करायचा. हे आपण पीठ आहे ना असं एकदम जोर लावून मळायचं नाही आहे, जोर लावून मळला ना की कसं एकत्र होणार. आणि आपल्याला कसं हे आता आहे ना असे त्याचे लेअर निघायला पाहिजेत, म्हणून याचा आहे ना असं घट्ट गोळाच करून ठेवायचा. आता मी थोडं घी घेते. मस्त गोळा झालाय. आता हे आहे ना मी ओल्या कपड्यामध्ये असं ओला कपडा याच्यावर झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत आहे ना मी पाक बनवून घेते. ते मस्त गोळा झालाय. आता मी सफेद कपडा घेतलाय, आता भिजवते आणि थोडा भिजवून आहे ना याच्यावर असं झाकून ठेवते. आता मस्त अर्धा तास मी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आहे ना पाक बनवून घेते. आता पाक बनवायला घेते. आता शेगडीवर मांड ठेवलंय आणि याच्यामध्ये साखर टाकते आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी, दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी. ही मशीन आहे ना 5 वर्षा पहिलीच घेतलेली आहे, ती तशी मला वापरायला येत नाही होती ना म्हणून तशी ठेवलेली होती. अर्धा तास झालाय. आता हे ना चांगलं मळून घ्यायचं आणि ताटात घेते काढून. हे पीठ आहे ना एकदम म्हणजे मऊ गोळा नाही करायचा आहे, हे आहे ना थोडं लाटणी न्यायचं, थोडं लाटून घ्यायचं पातळ करून. ह्याच्यामध्ये आहे ना पाणी नाही टाकायचं जास्त, चिकट व्हायला नाही द्यायचं. एकदम मस्त झालंय पीठ. आता याचे छोटे छोटे आहे ना गोळे बनवायचे. असे पेड्यासारखे गोळे बनवायचे. असे सर्व गोळे करून घेते आणि पाक बनवायला ठेवलाय. तो आता बघते पाक किती झाला. तो पाक आपला मस्त बनलाय. आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडासा कलर टाकते. हा पाक आहे ना उतरून आता ठेवते आणि याच्यावरती तेल गरम करायला ठेवते. हे पिठाचे सर्व मी असे पेढे करून घेतले आहे, थोडस असं त्याला होऊन पाडलाय बोटाने. आपल्याला तेल कसं एकदम मीडियम कमी पाहिजे, हे पीठ टाकलं ना आपण की लगेच वरण आलं पाहिजे, असं मीडियम तेल एकदम मस्त तापलंय. आता याच्यामध्ये आहे ना एक एक गोळा करून सोडायचा. तळून झाले ना की वर येतात, असे आहे ना हळूहळू ते गरम व्हायला पाहिजे, म्हणजे असे चांगली फ्राय होत झाली ना मग ते आपोआप वरती येतात. म्हणजे एकदम कमी गॅसवर कमी तेल तापलेलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते असे सोडायचे. मस्त लेअर पण चांगले आलेत बघा, त्याला एकदम मस्त छान झालेत. आणि वरती लेअर म्हणजे वरती असे सुटायला पण आले, तेलावरती पोवायला लागले. आता आहे ना मी हे उलटे फिरवते. 8 मिनिटं झाली बरोबर. हे सर्व उलटे फिरवून घेते. आता आहे ना गोल्डनचा कलर येईपर्यंत चांगले भाजायचे. मस्त वरती तंगायला लागले, फक्त याला कलर चेंज झाला ना आणि एकदम मीडियम गॅसवर मी त्याच्या खाली ते वरती भाजतंय. फास्ट गॅस केला ना मग ते लगेच करपून येतात, वरती कलर चेंज होतो आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्याच्यामुळे काय करायचं एकदम मीडियम गॅस ठेवायचा, एकदम बारीक मीडियम पण कमी ठेवायचा आणि त्याच्यावरती भाजून घ्यायची. असे
मस्त कलर आलाय। आता मी हे काढते आणि गॅस बंद करते। हे मस्त तळून काढले। आता हे आहे ना मी पाकामध्ये टाकते आणि पाकामधून काढून आहे ना डब्यात ठेवून त्याच्यावरती उरलेला पाक त्याच्यावरती ओतते आणि आहे ना पाक मुरायला ठेवते। हे सर्व आहे ना पाकामध्ये टाकून द्यायचे आणि पाक आहे ना सगळं त्याच्यामध्ये मुरला पाहिजे। लेयर चांगले आले आता पाक आहे ना गॅस बंद करते आणि पाक आहे ना थंड व्हायला देते। पाक थंड झाला ना मग त्याच्यामध्ये आहे ना तो मिक्स होईल। बालुशाही मस्त एकदम छान झाली आहे। अशी तुम्ही पण बनवा। 10 मिनिटं पाकामध्ये ठेवलेले आणि पाक पण एकदम मस्त मुरला आहे। लेअर पण चांगले आले आहे। एकदम छान झाले।